आणि आताची एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत. नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला आहे. मेडिकल जामीन कोर्टानं कायम ठेवलेला आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे. मेडिकल जामीन हा कोर्टानं कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे नवाब मलिकांना हा दिलासा मानला जातोय. आताची महत्वाची बातमी, नवाब मलिक यांना मेडिकल जामिनावर ते आहेत आणि तो सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं नवाब मलिकांना हा मोठा दिलासा दिलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, नवाब मलिकांना खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल, कारण तो सुप्रीम कोर्टामध्ये नवाब मलिकांच्या अंतरिम जामिनासाठी वारंवार मेडिकल ग्राउंडवरती बेल मागितला जात होता. कोर्ट त्यांना 2 आठवडे असेल किंवा 3 आठवडे असेल अशा पद्धतीचं जामीन देत होतं. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत नवाब मलिक आजारी आहे तोपर्यंत त्यांना जेलच्या बाहेर राहता येईल, तोपर्यंत कोर्टानं त्यांचा जामीन जो आहे तो कायम मंजूर केलेला आहे. नवाब मलिकांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल. श्वेता, यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की नवाब मलिक यांच्या प्रकरणामध्ये ईडीचं हे प्रकरण होतं आणि ईडीने त्यांना नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं होतं, पण आज ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळी ईडीनं या नवाब मलिकांच्या जामिनाला कुठलाही विरोध केलेला नाहीये, त्यामुळे एक प्रकारे नवाब मलिक यांच्या जामिनावरती वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत सुरू झाल्या. पण सध्या तरी नवाब मलिक जोपर्यंत आजारी आहेत तोपर्यंत जेलच्या बाहेर राहणार आहेत. श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टानं हा मोठा दिलासा दिलेला आहे. मेडिकल जामीन कोर्टानं कायम ठेवलेला आहे.